बुलढाणा जिल्हा कामगार मंडळामार्फत नागरिकांना सुरक्षा संच वाटप करण्यात येतो, तो सुरक्षा संच हा मोफत दिला जातो। पण काही जे कंपनी चालक आहेत आणि काही आपले कामगार अधिकारी कार्यालयातील कर्मचारी अधिकारी यांच्या संगनमताने जवळपास 1000 ते 1500 रुपयामध्ये कामगारांना हा पीठीचा संच हा वाटला जातो आहे, हे आमच्या निदर्शनात आलं। आणि नियमबाह्य पद्धतीनं हे कॅम्प अरेंज केले जातात, याच्यामध्ये कार्यालयाची संमतीही नसते अशा पद्धतीचे कॅम्प आणि सर्रास घोटाळा करणे, भ्रष्टाचार करणे या कामगार अधिकारी कार्यालयामार्फत चालू आहे। त्यामुळे सदर घोटाळ्याची चौकशी करावी, भ्रष्टाचाराची चौकशी करावी आणि जे नियमबाह्य कॅम्प घेत आहे आणि सर्रास नागरिकांची लूट करून 1000 ते 1500 रुपये लुटून त्यांना साहित्य वाटप करताय, या लोकांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी मी जिल्हा शिवसंग्राम संघटनेच्या वतीने करतो। आम्ही शिरपूर या गावातून नियमबाह्य सुरू असलेला कॅम्प, या कॅम्पमध्ये सुरू असले जे नियमबाह्य साहित्य होते, लॅपटॉप असेल, कॅम्प्युटर असेल आणि प्रिंटर असेल, हे सर्व आम्ही जप्त केलं। त्यांच्यासोबत जवळ असलेले अर्जही आम्ही जप्त केले होते। ते अर्ज आम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी सुपूर्द केले आणि साहेबांना सांगितलं की याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या आणि सखोल चौकशी करून या संबंधित दोषींवर कारवाई करा अशी मागणी केली।